दिवसभर कामात व्यस्त असाल आणि आलेल्या टेन्शन मधून रिलीफ हवे असेल, असे असतानाच कोणीतरी पटकन म्हणत एक कप चाय हो जाय, चहा घेताच कामातून रिलॅक्स झाल्यासारखं वाटत, टेन्शनही कमी होत, अशी जादुई किमया आहे चहा मध्ये। अशाच श्री अमृततुल्य चहाच्या नवीन शाखेचे उद्घाटन नुकतेच झाले। भाईंदर पूर्व रेल्वे स्टेशन जवळ प्रशांत हॉटेल समोर श्री अमृततुल्य चहाच्या दुकानाचे ओपनिंग झाले। ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। किरण वरिसे व प्रफुल्ल अमरे ह्या दोघांनी एकत्र येत चहाच्या दुकान उघडण्याचे स्वप्न पूर्ण केले। किरण वरिसे आणि प्रफुल्ल अमरे हे या दुकानाचे सर्वे सर्वा असून वरसे फॅमिली आणि अमरे फॅमिली ह्यांच्या संयुक्त विद्यमाने श्री अमृततुल्य चहाच्या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले। ह्यावेळी मोठ्या प्रमाणात मित्रमंडळी, आप्तेष्ट, स्नेही, नातेवाईक उपस्थित होते। त्यांनी किरण वरसे आणि प्रफुल्ल अमरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। आज माझ्या कावळ्याच्या व मुलीच्या दुकानाचं ओपनिंग झालं। ते अमृत तुल्य चहा मस्त आहे। त्यांच्या या कार्याला संपूर्ण तुझ्या दरवेशाने हीच शुभेच्छा। माझ्या मुलीच्या आणि जावळ्याच्या दुकानाचं झालेलं आहे। अमृततुल्य चहा त्यांनी हे केलेलं आहे। त्यांच्या फ्युचर वाटचालीसाठी माझ्याकडून हॅलो। माझ्या मुलाने त्याचे मित्र असं दोघा मिळून त्यांनी हे केलं आहे चहाचं। तर त्याच्यासाठी माझा पण पाठिंबा आहे पूर्ण आणि त्यांना शुभेच्छा। आपको अमृततुल्य चाय कैसी लगे? अच्छी है, अच्छी है। हाँ बहुत अच्छी है, टेस्ट अच्छी है, अच्छा है। चाय बहुत अच्छी है, मैं चाय की शौकीन हूँ। चाय बहुत मतलब अच्छी है, सर्वप्रथम श्री अमृततुल्य से थैंक यू बोलिए, कारण कि आम्हाला कारण आम्हाला इतक्या कमी बजेटमध्ये इतका छान बिझनेस ओपन करून दिल्याबद्दल आणि खरंच खूप आनंद होतोय आज, कारण की आज स्वतःचं काहीतरी आम्ही ओपन केलं आहे। आम्हाला स्वतःचं असं काहीतरी करायचं होतंच, पण ते आम्हाला खूप बजेट वाढणार, खूप हे होणार, फायनान्शियली आम्ही इतके प्रिपेअर आहोत की नाही खूप भीतीसुद्धा वाटायची। पण श्री अमृततुल्य हे असं आहे की आम्हाला आमच्या बजेटमध्ये आम्हाला जमेल तसं आणि चांगली संधी अशी ह्यांनी दिली आहे, त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू। सेम आहे मी जे बोलते तेच मी बोलते की स्वतः काहीतरी ओपन करावं असं वाटत होतं, तर चांगली संधी आहे आणि बघू कसा प्रतिसाद।
असा मित्र आजचा दिवस पहिला तर खूप चांगला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे त्याचा, असा आम्ही साथ ॲक्सेप्ट करतो. थँक्यू. मी आणि माझा मित्र किरण आणि प्रफुल्ल आम्ही दोघांनी हा नवीन उपक्रम चालू केला आहे. ऋषी अमृत हा उपक्रम रुपेश सरांच्या मार्गदर्शनाने आणि लॉकडाऊनच्या ही संधी घेऊन तुमचा फ्युचरमध्ये विचार करून आम्ही दोघांनी फ्युचरमध्ये जॉब व्यतिरिक्त अजून पर्याय म्हणून काय म्हणून हा ऑप्शन निवडला. हा ऑप्शन निवडताना आम्ही खूप रिसर्च केला, त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की रुपेश सरांचे जर हे पूर्ण सेटअप आहे आणि त्याची कॉस्ट आहे ही खूप आणि बजेटेड आहे आणि नवीन मराठी तरुणांना खूप अपॉर्च्युनिटी देणारी आहे, म्हणून आम्ही हे श्री अमृतुल्य म्हणून हे ऑप्शन निवडलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे हा सेटअप पूर्णपणे कम्प्लीट केला आहे आणि आज त्याची ओपनिंग आहे. त्या ओपनिंगमध्ये आम्हाला आज चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि सगळ्यांचा हाच आशीर्वाद आणि हाच सपोर्ट मिळू दे ही आशा. आज आम्ही ह्या एका शुभ दिवशी आम्ही दुकानाचा शुभारंभ केलेला आहे, कारण आमचा लॉकडाऊनची आम्हाला संधी भेटली त्याच्यामुळे आम्ही एक बिझनेस सुरू केलेला आहे आणि याच्यावरती आम्ही बऱ्याचशा अमृततुल्यामध्ये रिसर्च केली, पण आपलं जे श्री अमृततुल्य आहे त्याची जी चव आहे ती चव ॲक्च्युली कोणालाच नाही आहे, म्हणजे त्याची जी चव आणि त्याची टेस्ट आहे आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो एक फ्लेवर आम्हाला म्हणजे जिभेवरतीच राहतो आणि त्याच्यामुळे तो आम्ही ह्या श्री अमृततुल्यबरोबर जाण्याचा आम्ही विचार केला आणि खरंच रुपेश सरांनी आमच्या आम्हाला चांगले मार्गदर्शन केले व ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली, त्याच्यासाठी आम्ही त्यांचे धन्यवाद आहोत. रुपेश सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचे धन्यवाद करत आहोत मनापासून. आणि शक्यतो मराठी माणूस बिझनेसमध्ये उतरत नाही हे लोकल मेंटॅलिटी म्हणजे लोकांची अशी मेंटॅलिटी आहे, पण आम्ही हा विचार न हे करता म्हणजे काहीतरी मराठी माणसानेच सुरू करावं त्याच्यामुळे आम्ही हे पहिलं पाऊल बिझनेसच्या ठिकाणी घातलेलं आहे आणि देव करू आम्हाला यश लागो बस एवढंच. आणि आम्हाला या व्यतिरिक्त खात्री आहेच की आम्ही देव आम्हाला साथ देईल आणि आम्ही ग्राहकाच्या पसंतीला नक्कीच उतरू व श्री अमृततुल्यचं नाव व पूर्ण म्हणजे त्यांची जी टीम आहे त्यांचं नाव नक्कीच आम्ही अजून मोठं करू, हीच अपेक्षा आहे. थँक्यू.